आजादी के 75 वर्ष या अमृत महोत्सवी वर्षामध्ये सातत्याने संघर्ष करण्याच्या दृष्टीने नियोजन करण्याची आवश्यकता आहे. रोज नवीन पाक येतात. आता काल किराणा दुकानामध्ये वाईन विकण्याची परवानगी, पीओ वाईन जिओ फाईन, महाराष्ट्र से मध्यराष्ट्र पूर्ण बेवड्यांना समर्पित हे आमचं राज्य काय निर्णय करतोय. शेतकऱ्यांना विजेचं कनेक्शन आणि त्याचं बिल भरता येत नाही म्हणून शेतकरी त्राही त्राही करताय. शेतकऱ्यांना एक रुपयाचा दिलासा नाही. पण 23 डिसेंबर 2020 या दारू दुकानदारांना लायसन्स फीमध्ये 400 कोटीची सूट तुम्ही दिली. काय भावना आहे तुमची? दारूचे भाव कमी व्हावे, पेट्रोल डिझेलचे भाव कमी करण्यासाठी सरकार तयार नव्हतं. देशामध्ये 22 राज्यांमध्ये पेट्रोल डिझेलचे भाव राज्य सरकारांनी केंद्रासोबत बरोबरीने कमी केले. 20 रुपये कमी झाले, कुठं 15 रुपये कमी झाले. आमच्या राज्य सरकारने मात्र दारूचे भाव कमी केले. वाईन प्रोत्साहन योजनेमध्ये आम्ही 4 वर्ष अनुदान दिलं होतं. यांनी आर्थिक तणाव आहे असं सांगत हे बेवड्यांना समर्पित सरकार यांनी वाईन प्रोत्साहन योजनेचे जेव्हा आम्ही निराधारांना अनुदान देऊ शकत नव्हतो, दिव्यांगांचं अनुदान देऊ शकत नव्हतो, शिक्षकांचे पगार देऊ शकत नव्हतो, जे कंत्राटी या वैश्विक महामारीमध्ये कोरोना जीव संकटात घालून काम करणाऱ्यांना आम्ही पैसे दिले नाही. पण आम्ही पैसे कोणाला दिले? आम्ही सांगितलं वाईन प्रोत्साहन योजना, मस्त पियो वाईन और जिओ फाईन. हे सरकारची भूमिका आहे. आता नुकतंच सरकारने एक्साईजचा मोठा बदल केलाय, अतिशय घातक बदल आहे. यातून मोठ्या चोऱ्या वाढणार आहे, राज्याच्या जनतेच्या तिजोरीवर दवडा टाकल्या जाणार आहे. पूर्णपणे सरकार गेले 2 वर्ष 5 मोठे निर्णय या सरकारने दारूसाठी घेतले. अरे तुम्हाला कोरोनाचं संकट संपल्यावर सुद्धा याच्यावर मत मागून निर्णय करता आले असते. आणि हा निर्णय हा तर महाराष्ट्राला उद्ध्वस्त करण्याचा निर्णय, उद्धवजींनी उद्ध्वस्त महाराष्ट्र करण्याचा संकल्प केला आहे.